आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राजू शेट्टी यांना दिलीपराव पाटील यांनी दिला पाठिंबा. दूध उत्पादकांच्या लढ्यात सक्रिय होणार केली घोषणा. खासदार राजू शेट्टी यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला माझा जाहीर पाठिंबा आहे. दूध आंदोलनाच्या लढ्यात आपण सक्रिय सहभाग घेत आहोत अशी घोषणा कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन दिलीपराव पाटील यांनी केली. कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन दिलीपराव पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत खासदार राजू शेट्टी यांनी सुरू केलेल्या दूध दराच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. दुधाचे भाव 7 आणि 12 रुपयापर्यंत कोसळले आहेत. यामुळे अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी मोठ्या संकटात सापडला आहे. याचमुळे आपला पाठिंबा आहे असे ते म्हणाले. नेमकं पाटील काय म्हणाले तुम्हीच पहा. आज महाराष्ट्रातला दूध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न अत्यंत बिकट झालेला आहे. एका बाजूला शेतकऱ्याला पशु गाय असेल, म्हैस असेल, यांना जगवण्यासाठी जो खर्च येतो त्याच्यासाठी जो श्रम करावा लागतो, सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत त्या शेतकऱ्याला त्या जनावरांच्या सेवा करावी लागते. आणि त्याला लागणारे मग वैरण असेल, खाद्य असेल, प्रसंगी सापाच्या गवत कापताना सापाच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला सकाळी पहाटे जाऊन शेतात वैरण आणावी लागते, रात्री आणावी लागते. पशुखाद्यामध्ये महागाई झालेली आहे आणि अशा परिस्थितीत दूधसंघ सहकारी असतील, खाजगी असतील, या सर्वांनीच जवळपास 8 ते 9 रुपये दर दुधाचा दर कमी केलेला आहे. अशी कुठली परिस्थिती शेतकऱ्याच्या बाजूने निर्माण झालेली आहे की त्यामुळं दर कमी केलं तरी शेतकऱ्यांना चालते? उलट महागाई सातत्यानं वाढायला लागली आहे आणि वाढत असताना मग अशा वेळेला दूध दर वाढवण्यापेक्षा दूध दर कमी करण्यामध्ये शर्यत सगळ्यांची सर्वांची लागलेली आहे. आणि म्हणून आज खासदार राजू शेट्टींनी जे आंदोलन केलेलं आहे ते बरोबर आहे, माझा त्याला जाहीर पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या दुधाला एक शेतीला पूरक असणारा व्यवसाय आणि मुंबई, पुणे, अन्य नागपूर असेल अन्य शहरांना तिथल्या लोकांना दूध पुरवण्याची जबाबदारी म्हणून शेतकरी हा काम रात्रंदिवस राबत असतो, परंतु त्याचा त्याला मोबदला मिळत नाही. आणि म्हणून राजू शेट्टींनी जे आंदोलन चालू केलेलं आहे त्याचा माझा त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. परंतु त्याचबरोबर माझं एक त्यांना आव्हानसुद्धा असं दुसरं आहे की जर आत्तासुद्धा एका इमिजिएट तुम्हाला करता येतं, मग सहकारी संघ असतील, खाजगी दूध संघ असतील, अन्य दुधाधंद्यात असले वेगवेगळे व्यापारी असतील, या सर्व मंडळी मुंबई, पुणे किंवा अन्य शहरामध्ये दूध विकत असताना तिथल्या व्यापाऱ्याला जे तुम्ही कमिशन 3.5 पासून काही ठिकाणी 5 रुपयेपर्यंत सुद्धा कमिशन जे दिलं जाते त्यामध्ये 2 रुपये कपात करा ना. आणि त्यासाठी पुढाकार राजू शेट्टींनी घ्यावा आणि या सर्वांना एकत्रित करून शेतकऱ्यांनाच सगळा मुरदंड देता. ऐकतं त्या ठिकाणी दूध संघ चिलिंग करतोय, पाश्चरायझेशन करतोय, पॅकिंग करतोय, सगळं करतोय, तुमच्या दारात जाऊन टाकतोय, तिथनं तुम्हाला जेवढा खर्च येतोय तेवढाच. अशा अत्यावश्यक परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्या व्यापाऱ्यांनी थोडा हा मुरदंड सोसणं अत्यंत गरजेचं आहे.